नागपुर में हुई पुलिस बैठक में पुलिस आयुक्त ने होली के दौरान अपराध को रोकने के लिए सख्त कार्रवाई के आदेश दिए थे। इसी बीच जरीपटका पुलिस ने कुख्यात आरोपी निखिल सुरेश खरे, भूपेंद्र अशोक जेठवानी, कुंदन राजू उइके, अक्षय राष्ट्रपाल चावरे और राजू काशीनाथ धवल को अदालत में पेश कर कार्रवाई की, जबकि जरीपटका पुलिस अवैध धंधे करने वालों पर कार्रवाई कर रही है। पुलिस आयुक्त सर क्राइम मीटिंग मध्ये होली, धुलिवंदन आणि शब्बे बारात या निमित्ताने हद्दीमधील गुन्हेगारावर कडक प्रिव्हेंटिव्ह कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। त्यामुळे आम्ही आज रोजी आमच्या हद्दीतील गुन्हेगार नामे निक्की सुरेश खरे, भूपेंद्र अशोक जेठवानी, कुंदन अजू उइके, अक्षय राष्ट्रपाल चौरे, राजू काशीनाथ ढवळे यांच्याविरुद्ध 151(3) प्रमाणे कारवाई करून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना दिनांक 31/3/2022 पावेतो नागपूर शहराचे बाहेर राहण्याबाबत आदेशित केलेले आहे। तसेच हद्दीमधील सर्व जे अवैध धंदे आणि इनलिगल ॲक्टिव्हिटी अवैध धंदे चालवणारे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याविरुद्ध सुद्धा प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे।